महोत्सवामुळे नव्या पिढीमध्ये धर्माची ओढ निर्माण होते, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचं प्रतिपादन. नेत्रदीपक रथोत्सवानं कल्पद्रुम आराधना महोत्सवाची सांगता. शिरोळ तालुक्याच्या विकासाला गती देऊन विकासाची परंपरा आपण जोपासली आहे. समाजकारणात आम्ही कधीच राजकारण आणलं नाही. सामाजिक एकोपा वृद्धिंगत व्हावा, भक्तिमार्गानं मानवी जीवनावरील संकट दूर हवीत, आराधनेमुळे शांती मिळावी आणि मुनिश्रींच्या मंगलवाणीनं व सहवासामुळे समाजाचं प्रबोधन व्हावं यासाठीच कल्पद्रुम आराधना महामहोत्सवाचं आयोजन केलं होतं. 9 दिवस चाललेल्या महामहोत्सवामुळे समाजातील नव्या पिढीमध्ये धर्माची ओढ वाढीस लागली. हे महोत्सवातील तरुणांच्या सहभागावरून ध्यानात येतं, असे उद्गार आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी काढले. जयसिंगपूर येथील श्री एकाझराट पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट व कल्पद्रुम आराधना महामंडळ महामहोत्सव समिती यांच्या वतीनं आयोजित केलेल्या धार्मिक महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट व महामहोत्सव समितीचे अध्यक्ष म्हणून श्रावक श्राविकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. 9 दिवस चाललेला महामहोत्सव यशस्वी होण्यासाठी जैन समाजाबरोबरच इतर सर्व जाती धर्माच्या समाज बांधवांनी व जयसिंगपूरच्या नागरिकांनी सहयोग दिला आहे. त्यामुळे आम्ही हा महामहोत्सव यशस्वी होण्यासाठी ज्या ज्या घटकांनी योगदान दिलं त्या सर्वांचे आभार मानतो, असंही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले. शुक्रवारी पहाटे मंगलनाद होऊन सौधर्म इंद्रायणी मुख्य चक्रवर्ती यांच्या मिरवणुकीने धर्मसभा मंडपापर्यंत आगमन झालं. जलकुंभ मिरवणूक मंडपात आल्यानंतर आराधना महामहोत्सवाच्या अंतर्गत धर्मसभा मंडपातील समवशरणासमोर मांगलिक विधी संपन्न झाले. बीजाक्षरे, भगवंतावर पंचामृत, अभिषेक, शांतीधारा असे विधी संपन्न झाले. दरम्यान दुपारी मुनिश्री संघाचे पाद्यपूजन झाले. यावेळी परमपूज्य 108 निर्यापक श्रमण सिद्धांत सागरजी महाराज म्हणाले, मनुष्याने सांसारिक जीवन जगत असताना शांतपणे दुःख सहन करायला शिकलं पाहिजे, आनंदाच्या क्षणी सुख पचवायला शिकलं पाहिजे, अशी मनाची सहनशीलता निर्माण केली पाहिजे. भगवंताची आराधना मोक्षाचा मार्ग मिळवून देते, असं मौलिक मार्गदर्शन त्यांनी केलं. यावेळी परमपूज्य 108 चंद्रप्रभू सागरजी महाराज म्हणाले, मनुष्याचं मन स्वच्छ आणि पवित्र असेल तर त्याला खऱ्या धर्माची ओळख होते. प्रत्येक कार्याची सुरुवात संघर्षमय असली तरी शेवट मात्र आनंदाचा असतो, असं त्यांनी सांगितलं. दरम्यान सायंकाळी जिन मंदिर, मूलनायक व मानस्तंभावर 1008 कलशांनी सवालधारकांच्या हस्ते महाभिषेक करण्यात आला. त्यानंतर श्रींच्या भव्य श्रीविहार रथोत्सवास सुरुवात झाली. यात चांदीचा 1 रथ, इतर 7 रथ, 2 हत्ती, 21 घोडे, नेत्रदीपक रोषणाईसह 15 विविध वाद्यांच्या पथकांच्या सहभागात नमकार मंत्राच्या जयकारात हजारो श्रावक श्राविका सहभागी झाले होते. रथोत्सव सोहळा शहरातील मुख्य मार्गावरून काढण्यात आला. रथोत्सवाच्या मार्गावर श्रावक श्राविकांनी नागरिक व विविध युवक मंडळांनी रांगोळ्या घालून पुष्पवृष्टी करून रथोत्सवाचं स्वागत केलं. रस्त्याच्या दुतर्फा हजारो लोक हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी उपस्थित होते. रात्री उशिरा या रथोत्सवाची सांगता अतिशय शांततेत व भक्तिमय वातावरणात झाली. द कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा.